नमस्कार, माझे नाव कृष्णाली अण्णासाहेब ढेरे, शाळेचे नाव PMC 99 जी स्कूल। मी इयत्ता 7 मध्ये शिकते। माझ्या टीचरचे नाव सर राजश्री गणवसले मॅडम। आज मी तुम्हाला मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावर एक नाटिका सादर करून दाखवणार आहे। माझ्या नाटिकेचे नाव आहे ऑनलाईन शाळेला भेट। ओळखलं का मला? मी सावित्रीबाई फुले। ऑनलाईन शाळेला भेट। बाई, आशा आहेत काय माझ्या मुली? आशा शिकतात वय माझ्या मुली? आमच्या काळात नव्हतं बाई असं वन लाईन आणि फिन लाईन। आमच्या शाळेत तर अशा मुली शाळेत यायच्या। शाळेमध्ये अशी तर शाळा होती, असं मोठं मैदान होतं। त्या मैदानात भुसभुशीत अशी माती होती आणि आम्ही असं मुलीने शाळेत जायचो, पाठीने पेन्सिल घेऊन यायचो, तिथं बसायचो, लिवायचो। आमच्या असते काही नव्हतं बाय, असल्या सुई सुविधा आणि तसलं काय ते मोबाईल आणि फिबाईलवर तसलं करता येतं बाय। आमच्यात विळी नव्हतं बाय तसलं काही। मुलींना मी तुम्हाला आता माझा परिचय करून देते। मी भारतातील पहिली महिला स्त्री शिक्षिका होते। माझे नाव सावित्रीबाई फुले। माझा जन्म 3 जानेवारी 1839 साली सातारामधील नायगाव येथे झाला। माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते। मी अवघ्या 9 वर्षाची असतानाच माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्यांनी मला तेव्हा लिवायला वाचायला शिकवले। तेव्हा मी आणि ज्योतिमा आम्ही मिळून मुलींची पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली। मी मुलींना तेव्हा शिकवायला जात असताना लोकांनी माझ्या अंगावर शेण गोळे ओंडे फेकले, परंतु मी न डगमगता मुलींना शाळेत शिकवायला गेले आणि मुलींना शिकवलं। तेव्हा मी तिथं पहिला शब्द शेठजी हा लिहिला। चला बरं मुलींनो, आता मला जायला लई उशीर झालाय, आता मी निघते बरं। हो सावित्रीबाई फुले, आज तुम्ही तुमच्या तुम्ही मुलींना शिकवले, त्यामुळेच मुली आता इतक्या उच्च उच्च पदावर आहेत। त्या डॉक्टर, नर्स, पोलीस, इंजिनियर, कलेक्टर अशा उच्च उच्च पदावर आहेत। ते फक्त तुमच्यामुळेच शक्य झाले सावित्रीबाई फुले। खूप तुमचे मनापासून आभार मुलींनो सावित्रीबाई फुलेंना। आता बाय करा। हो बाय सावित्रीबाई फुले। आणि ऐका बरं, तुम्ही मुलींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं व आणि ना तुम्ही मोठ्या मोठ्या उच्च उच्च पदावर बसायचं, खूप लिवायचं, खूप शिकायचं। हा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, पोलीस खूप खूप उच्च पदावर बसायचं बरं आणि पुरुषांना खांदा खांदा लावूनच चालायचं बरं। आता मी निघत्या मुलींनो, चला आता मला उशीर झाला। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।